लॉगिन करा मुंबई तक डॉट इन वर। कोण म्हणेल ते 88 वर्षाचे? खरं काय झालं तर मगाशी कोणतरी बोललं आशाताई 75 पण काय दिसतायत ना आज, इथे बाबासाहेब बसले, इथे आशाताई बसले आहेत, यांच्या वयाचे फक्त आकडे मोजायचे, याच्या पलीकडे आपल्या काही नाही। कोण म्हणेल ते 88 वर्षाचे? खरं काय झालं तर मगाशी कोणतरी बोललं आशाताई 75 पण काय दिसतायत ना आज, मी म्हटलं जरा सार्वजनिक तथ्या सांगून टाकावं। पण तुम्ही सर्व लोक ज्या प्रकारे वावरता हे पाहून आम्हाला आमच्या या वयामध्ये होरूप येतो, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। बाबासाहेबांना विविध मी ठिकाणी भेटलोय, विविध विषय मी त्यांच्याकडनं, मला जे प्रश्न पडले ते मी समजून घेतलेत, इतिहासातले प्रश्न समजून घेतलेत। मी त्या दिवशी बाबासाहेबांना ज्या वाढदिवसाला भेटलो, वाढदिवसाला भेटल्यानंतर मी मला काही पत्रकार भेटले आणि पत्रकारांनी मला बाबासाहेबांविषयी विचारलं। मला त्या संपूर्ण शिवचरित्रामधली सर्वात आवडणारी गोष्ट जर कुठची असेल, अर्थात छत्रपती शिवाजी महाराज हीच आहे, परंतु बाबासाहेब ज्या प्रकारे सांगतात, बाबासाहेब ज्या प्रकारे लिहितात, त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ते इतिहास जरी आपल्याला सांगत असले तरी ते वर्तमान आपण कसं भानावरती यावं हे सांगत असतात। लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर।